प्रभु चतुर्थाने मरीला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली। नमो कृपा पूर्ण मरी प्रभु तुझ्या ठाई आहे, धनतु स्त्रियांमध्ये आणि धनतु उदराचे फळ येशु। हे पवित्र मरिया देवाची माते, आम्हा पापियांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर, आमेन। पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो। नमो कृपा पूर्ण मरी प्रभु तुझ्या ठाई आहे, धनतु स्त्रियांमध्ये आणि धनतु उदराचे फळ येशु। हे पवित्र मरिया देवाची माते, आम्हा पापियांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर, आमेन। देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला। नमो कृपा पूर्ण मरी प्रभु तुझ्या ठाई आहे, धनतु स्त्रियांमध्ये आणि धनतु उदराचे फळ येशु। हे पवित्र मरिया देवाची माते, आम्हा पापियांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर, आमेन। ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावेत म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःख सहनाच्या व क्रिस्ताच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचं वैभव मिळावं म्हणून आमची मन तुझ्या कृपेने संपन्न कर। ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर राहो आणि मिलेल्या विश्वासू लोकांच्या आत्मी देवाच्या दयेने शांती पावत, आमेन। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन। प्रवेश गीत, गीत क्रमांक 19। वात्सल्याने प्रभुचा भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा। वात्सल्याने प्रभुचा भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा। प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती। प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती। प्रभु प्रेमाने सृष्टी भरली, प्रियतयाला न्यायनीती, न्यायनीती। वात्सल्याने प्रभुचा भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा। आजची ही मिसा वाढदिवसानिमित्त आभार, सुखरूप सेवानिवृत्तीबद्दल परमेश्वराचे आभार, ख्रिस्तवासी आल्बर्ट व अर्सेला नरोना, ख्रिस्तवासी जोसेफ परेरा व काळबाट गावपुरातील मृत व्यक्तीसाठी, तसेच आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक हेतूसाठी ही या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया। पिता पुत्र व पवित्र आत्म्यांच्या नावे, आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो आणि तुम्हाला सुद्धा। या पवित्र मिसालमध्ये सहभागी होत असताना कळत न कळत आपल्या हातून जे काही चुका घडल्या त्याबद्दल परमेश्वराची आपण क्षमा मागूया। पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी। पापे अमुची पदरी घेबुनी क्षमा मागतो तुझ कडूनी,
करुणाकर कृष्णा करुणाकर कृष्णा करुणाकर कृष्णा अमावरी तारक अमुचा तू या जगती एकमेव देवाघरचा करुणाकर प्रभु करुणाकर प्रभु करुणाकर प्रभु अमावरी सर्वसमर्थ प्रभु परमेश्वर दया दावुनी क्षमा करो अन अपनाला शाश्वत जीवन तया करूनी मिलत राहो तथास्तु। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा आमच्या स्वर्गीय बापा, तुझा सत्यरूपी प्रकाश आम्हाला ख्रिस्ताकडे जाण्याचा मार्ग दाखवतोस। ख्रिस्ताच्या मागून जाणाऱ्या सर्वांनी सुवातीशी विसंगत अशा सर्व गोष्टीचा त्याग करावा म्हणून त्यांना सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणार एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। आमेन। यशया या पुस्तकातून घेतलेलं वाचन। हिस्किया आजारी पडून मराव्यास टेकला तेव्हा आमोजचा पुत्र यशया संदेशा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराण्याची निर्वाणीवर कर, कारण तू आता मरणार जगणार नाहीस। तेव्हा हिस्कियानं आपलं तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली। तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेनं आणि सात्विक मनानं वागलो आहे, तुझ्या दृष्टीनं जे योग्य तेच करत आलो आहे, हे तू आठव अशी मी तुला विनंती करतो। असे म्हणून हिस्किया मनस्वी रडला। तेव्हा यशाला परमेश्वराने संदेश आला तो असा, हिस्किया जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, पहा मी तुझं आयुष्य आणखी 15 वर्ष वाढवतो। मी तुला आणि नगराला अशुराच्या राजाच्या हातातून सोडवीन, ह्या नगराचं मी संरक्षण करीन। यशाने सांगितलं होतं की अंजिराची एक चाणकी आणून गळवावर बांध म्हणजे त्याला गुण पडेल। हिस्क्याने म्हटलं होतं, मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन, याचं चिन्ह काय आहे? यशया उत्तरादाखल म्हणाला होता की परमेश्वर बोलला आहे तेच करील, याविषयी परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे, पहा आजच्या शंकुयंत्राच्या पायऱ्यावर छाया सूर्याबरोबर 10 पायऱ्या उतरल्या आहे, तेव्हा तिला परत 10 पायऱ्यावरती आणतो। तेव्हा छाया सूर्याबरोबर 10 पायऱ्या उतरली होती, ती 10 पायऱ्यामागे सरकली। प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानू आपला प्रतिसाद। हे परमेश्वरा तू माझा जीव उदरला आहे, हे परमेश्वरा तू माझा जीव उदरला आहे। मी म्हटलं, माझ्या आयुष्याच्या सुखावस्थेत मी अधोलोकाच्या द्वारात प्रवेश करीन, माझ्या आयुष्याची उरलेली वर्ष माझ्यापासून हिरावून घेतली आहेत।
हे परमेश्वरा तू माझा जीव उद्धरला आहे। मी म्हटलं मला परमेश्वराचं जिवंतांच्या भूमीवरती असता दर्शन होणार नाही, मी जगातील रहिवाशांकडे राहून मनुष्य माझ्या दृष्टीस इथं पहा पडणार नाही। हे परमेश्वरा तू माझा जीव उद्धरला आहे। माझं घर मोडलं आहे, ते धनगराच्या राहुटीसारखं उखडून नेण्यात आलेलं आहे। कोष्ट्याप्रमाणे मी आपले जीवित आटोपलं आहे, तो मागाच्या ताण्यातून मला तोडणार आहे। हे परमेश्वरा तू माझा जीव उद्धरला आहे। हे प्रभो, अशा गोष्टींच्या योगे लोक जीव धरून राहतात, त्यातच सर्वस्वी माझ्या आत्म्याचं जीवित आहे, म्हणून तूच मला बरं कर आणि जिवंत कर। हे परमेश्वरा तू माझा जीव उद्धरला आहे। हालेलुयां हालेलुयां हालेलु हालेलु हालेलुयां 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 हालेलु हालेलु हालेलुयां। तू आपला मुख प्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव। हालेलुया 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 हालेलुया। प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। संत मत्तै लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन। हे प्रभो तुझा गौरव असो। एका शाबत दिवशी येशू शेतामधून जात असता त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले। हे पाहून परुषी त्याला म्हणाले, पहा शाबत दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत। त्याने त्यास म्हटले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत तर याचकांनी मात्र खाव्यात, त्या त्यांनी कशा खाल्ल्या हे तुम्ही वाचले नाही काय? किंवा याजक मंदिरात शाबत दिवशी शाबत मोडून निर्दोष असता हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय? तरी पण मी तुम्हा सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक इथे आहे। मला दया पाहिजे यज्ञ नको याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोष लावू नसता, कारण मनुष्याचा पुत्र शाबाताचा धनी आहे। प्रभुची ही शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये येशया या पुस्तकात आपण ऐकलं की हिजकिया हा सात्विक आणि सत्यवचनी माणूस होता। तो रडला आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याला अजून 15 वर्ष आयुष्य दिलं। जो परमेश्वराच्या दारी येतो आणि परमेश्वरासमोर आपलं अंतःकरण उघडं करतो, परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकत असतो। आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहिलं जो उतारा शब्दाविषयी आहे, त्या शब्दाविषयी झालेला वादविवाद आहे। मथे आपल्या शुभवर्तमानामध्ये पहिल्यांदाच
इथे शब्दाचा उल्लेख करतो। मथेमध्ये हा वादाचा मुद्दा काही स्पष्ट नाही, कारण नियमाप्रमाणे शेजाराच्या शेतातून जाताना पिकाची कणसे मोडून खाण्याची परवानगी यहुद्यांना होती। हे आपण अनुवाद या पुस्तकात अध्याय 23 ओवी 23-25 येथे पाहतो। इथे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, उपस्थित केलेला मुद्दा असा दिसतो की ही जी कृती शब्दाच्या दिवशी योग्य होती का, ते फार महत्त्वाचं आहे। मार्कमध्ये परुषी प्रश्न विचारतात, तर मतेमध्ये ते खूपच आक्रमक भूमिका घेतात व आरोप करतात। परुषांना इथं उत्तर देताना येशू एक शमूएल 21:1-6 मधील दावीदच्या गोष्टीचा संदर्भ वापरतो। येशू काय सांगतो की जेथे दावीदने त्याच्या माणसाच्या गरजेसाठी नियमाचे उल्लंघन केले, जर दावीद असं करू शकतो तर दावीदापेक्षा येशू श्रेष्ठ आहे, तो अधिक प्रमाणात करू शकतो। होय प्रिय बंधू भगिनींनो, मथेमधील येशू गणना या पुस्तकामधीलही संदर्भ वापरतो। अध्याय 28:9-10 मंदिरातील पुरोहित शब्बताचे दिवशी बली समर्पण करतात। यावरून सूचित होते की शब्बताच्या दिवशी बली समर्पण हे करणे हे शब्बतापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे। दया भावना ही बलीपेक्षाही जर श्रेष्ठ असेल तर शब्बतापेक्षा ती खात्रीने श्रेष्ठच आहे। म्हणूनच येशू आपल्याला सांगत आहे, मला दया पाहिजे, यज्ञ नको। कधी कधी आपण यज्ञाच्या मागे लागतो, परंतु जी दया आहे माणसावर, लोकावर दया जी करायची असते ती आपण कधी कधी विसरून जातो। प्रेम भावनेनं गरजवंतांना मदत करणे हे कुठल्याही नियमापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे। नेहमी व्यक्तीला आपण पहिले स्थान द्यायला हवे। नियम, कायदे, कानून हे त्या तुलनेत दुहम आहेत। नियम महत्त्वाचे आहेत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नियम पाळले पाहिजेत। परंतु नियमाला आपण धरून राहिलो आणि व्यक्ती जी आहे जे प्रेम करण्याचं आपण टाळून दिलं, तर खरोखरच आपण जीवनामध्ये विचार करायला पाहिजे की जास्त स्थान कोणाला देतो, नियमाला की प्रेमाला। प्रेमाचा महामंत्र प्रभूने या धरतीवर अवतरला, सर्वांना प्रेम दिलं, सर्वांना त्याने जिंकलं। जे पापी होते त्यांनी त्याला समजून घेतलं। आपल्याला प्रभूची कृपा लाभावी की जीवनामध्ये आपण जेव्हा वागतो तो नियमाला धरून राहता, प्रेम आणि व्यक्ती हे महत्त्वाचे आहे हे आपण समजून घेऊया। त्यासाठी प्रभूकडे कृपा आणि शक्ती मागूया। आमेन। गीत क्रमांक 98 जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू मी जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू मी नयनांच्या ज्योती लावू प्रकाशाचा पथ दावू, नयनांच्या ज्योती लावू प्रकाशाचा पथ दावू, तरीही नयनांचे तेज तुझेची माझे काही नाही, जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभू रे,
कसे समर्पित प्रभु मी। बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थपित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो। हे प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या दानांचा स्वीकार कर। या ख्रिस्त प्रसादाच्या कृपा सामर्थ्याने आमचे पावित्र्य व आमची श्रद्धा वाढव। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा, तुमचे अंतकरण प्रभू कडे लावा, आम्ही ते लाभिले आहे। प्रभू आमचा परमेश्वराचा आपण आभार मानूया, ते योग्यवरास्त आहे। हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझी नित्य व सर्वत्र आभार मानावीत योग्य व आनंददायक आहे। प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो, श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो, अडळ अशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परतण्याची वाट पाहतो। म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो। पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत साली स्वर्गधरा। जय 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 कार प्रभुचा, यशो गीत गान बांधरा, परमईशाच्या पावन नामे एत धन्य तो चनांतरा। जय 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 कार प्रभुचा, यशो गीत कान बांधरा, पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा। प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। विधाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। विधाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धे चाहूचा, मरणातुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुनर्भेटिला, श्रद्धे चाया पुनरुचा। ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या आम्ही तुला जीवनदायी भाकर व आनंददायक प्याला अर्पण करतो। तुझ्या समोर उभी राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याची कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर।
त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याचा ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव आमेन. प्रभु येशूंनी शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण भक्तिभावाने एकत्र म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमचे दररोजचे भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावं व सर्व संकटापासून सुरक्षित असावं, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तसभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐकी देण्याची कृपा कर. तो नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभू ख्रिस्ताची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण सर्वजण एकमेकाला प्रेमानं शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा हो करा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा को करा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा हो करा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचं कोकृ पहा. याच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभु, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी करावे. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातेने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच मज बरोबर असतो,
मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस, आमेन। गीत क्रमांक 129। तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा, तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा, नाम तुझे मी घेई वदनी, नाम तुझे मी घेई वदनी, हृदयात परी तू रजसा, तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा, तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, या ख्रिस्त प्रसादाच्या दिव्य रहस्यात आम्ही सहभागी झाल्यामुळे तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये वाढव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो, आमेन। ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हा सर्वांस पाठवण्यात येत आहे, देवाला धन्यवाद। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रार्थना। सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस। कोरोना विषाणूची झळ पोहोचलेल्या या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत, त्यांना या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती व प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो। या आजारावर मात करण्याकरता लवकरात लवकर प्रभावी उपाय योजता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हिताकरता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी, प्रभुचे सुंदर धाम, पावन मरिये देव माता हो, अमस्तव अभिनव हाताने मृत्यु समयी। गीत क्रमांक 175। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाद का, आलेलुया आलेलुया गौरवे कर साल का, ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का, आलेलुया आलेलुया गौरवे कर साल का, घ्या विनाती
टाळ मृदुंग आळवा प्रेमे हो निदंग त्या प्रभुचा तो रमहिमा गावुनी दावादका आल्लेलुया आल्लेलुया गौरवे गरजालका ख्रिस्त राजाची सुवार्ता याचका सांगालका आल्लेलुया आल्लेलुया गौरवे करजालका।